आपल्याला बरं माहिती असतं सभागृह चालणार आहे. तेच तर बोलत होतो, तुम्ही बोलून दिलं नाही. मी तुम्ही आज तुम्ही ऐकून काय घेतलं? तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचीच बाजू मांडत असतात. आपल्या योजना काय आहेत त्या सांगून राहिल्या आहेत. काय योजना आहेत? नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात दररोज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण आज हिवाळी अधिवेशनात एक सर्वात महत्वाचा मुद्दा गाजला, तो म्हणजे आपलं महानगरने प्रसिद्ध केलेल्या उदय सामंत यांच्या मेगा प्रोजेक्ट मागील खिलापतीचा. हे प्रकरण नेमकं काय आहे तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 210 कोटी रुपयाची गुंतवणूक असणारा विशार प्रकल्प पात्र होत नसल्याने त्यांनी ती चिपळूणची 82 कोटी 70 लाखाची गुंतवणूक घेतली. जुन्या एचपीसीस समोर आलो होतो. तुम्हाला माहिती 18 महिने एचपीसीस नाही घेतली उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळाने. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची 210 कोटींची गुंतवणूक आहे. तसेच या कंपनीची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात 82 कोटींची गुंतवणूक आहे. मेगा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी अहमदनगर आणि रत्नागिरी असे जिल्हे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी क्लब केले आणि दोन्ही ठिकाणची एकत्रित 292 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखवून टिळकनगर इंडस्ट्रीजचा प्रस्ताव शिंदे सरकारने 2 महिन्यांपूर्वी संमत केला असल्याचे सांगण्यात येते. यावरून अजित पवार यांनी अधिवेशनात भाजपला लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी थोडक्यात उत्तर देत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधकांच्या रडारवर फक्त शिंदे गटाचेच मंत्री असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर सुधार प्रणयासची 86 कोटींची जमीन तत्कालीन नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 2 कोटीत बिल्डरांना विकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यानंतर शिंदे गटाने दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण उकरून काढलं आणि शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचे महिलेसोबतचे प्रकरणही विरोधकांनी काढले. यामुळे शेवाळे चांगलेच अडचणीत सापडलेत. याच पार्श्वभूमीवर महिलेवरील बलात्कार आणि फसवणूक केल्या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या फेऱ्यात अडकले. लग्नाचे आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी आपले मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप दुबईतील एका व्यापारी महिलेने केला होता. त्या प्रकरणी ही चौकशी होणार आहे. त्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावर आले ते म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार. 37 एकर 19 गुंठे गायरन जमिनीचे एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यापाठोपाठ अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे देखील असेच एक गायरन जमिनीचे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे दोन्ही प्रकरणं वाशिम जिल्ह्याशी संबंधित आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी महाबळेश्वर नजीकच्या नावली येथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केलेले आहे. निवडणूक शपथपत्रात या जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख आहे, मात्र 712 उतार्‍यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाहीये असे सांगत त्यांना अपात्र ठरवता येईल अशी भूमिका देखील ठाकरे गटाने घेतली आहे. हा सगळा गोंधळ एकीकडे सुरू असतानाच विरोधकांनी लक्ष केलं ते बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांना. भुसे यांचा दोघांना शिवीगाळ करत मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला. मंत्री दादा भुसे फटकावत आहेत आणि शिव्या देत आहेत. आता मुख्यमंत्री साहेब पोलीस कुठला गुन्हा दाखल करणार असा सवाल आता आव्हाडांनी उपस्थित केलाय. जो मला नाही लागला तोच नाही दादा भुसेंना लागला पाहिजे. आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही हा आमचा साधा सुद्धा प्रश्न गव्हर्नमेंटला आहे. शिवीगाळ आहे, पोलिसांसमोर मारहाण आहे, काय करतंय सरकार बघूया. आता म्हणजे कोणावरच तुम्ही कोणी घेणार नाही. धस विरुद्ध सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हा का, अजून गुन्हा घेतलेला नाही. मागील काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या रडारवर फक्त शिंदे गटाचेच मंत्री असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर NIT भूखंड गैरव्यवहार प्रकरणी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर गायरन जमिनी घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, तर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे मंत्री यावरती काय रिप्लाय देणार किंवा काय प्रतिसाद देणार हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या mymahanagar.com नक्की भेट द्या. तसंच आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि आमचं यूट्यूब चॅनल देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.